भाजपा शिक्षण आघाडी मुंबई च्या वतीने आजच्या या कार्यक्रमाला ज्याने मला आवर्जून आमंत्रित केलं आणि सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या आमच्या संघर्षामध्ये माझा एक सहकारी म्हणून माझ्याबरोबर जे काम करतात ते तुमचे आमचे शिक्षकांचे सर्वांचे नेते राजू भटकरजी व्यासपीठावर उपस्थित राज्याचे उपाध्यक्ष अनिल बोरनारेजी मुंबईचे सरचिटणीस सोपान मोरेजी दुसरे सरचिटणीस शरद भागळेजी आमच्या अर्चनाताई दीपालीताई पवार सर्व जिल्हाध्यक्ष व उपस्थित सर्व गुरुजनवर्ग प्रथमतः तर शिक्षकांसमोर बोलायचं हा सर्वात मोठा टास्क असतो कारण ज्यांना आपण मनापासून आदर करतो ज्यांना आपण गुरुजी म्हणून संबोधतो ज्यांच्या तालमीमध्ये आपण तयार होतो त्यांच्यासमोर भाषण करायचं मी राजूला म्हटलं की फार मोठा टास्क आहे म्हणजे विधानसभेत विधान परिषदेत शिवाजी पार्क मैदानात बोलताना काय वाटत नाही परंतु ज्यावेळेला शिक्षक गुरुजन वर्ग 100 200 500च्या समोर बोलत असताना आपण नक्की काय बोलायला पाहिजे हा एक मनामध्ये फार मोठा प्रश्न असतो परंतु तुमचं देखील मनापासून सर्वांचं मी शतशत नमन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो प्रथमतः पहिली ती मी राजूजींची दिलगिरी व्यक्त करणार आहे कारण मी राजूला खरं तर 1.5 तासाची वेळ दिली होती परंतु भारतीय जनता पार्टी मुंबई युवा मोर्चाचा देखील एक संमेलन कार्यक्रम चालू आहे सन्माननीय नेते आशिषजी शेलार आता आपल्याकडे 5-10 मिनिटात जॉईन होतील परंतु त्यांचा तिकडचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे ते मला तिकडे जाणं भाग पडते त्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकलो नाही त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु शिक्षकांच्या प्रश्नावरती सातत्याने मागील 5 वर्ष विधान परिषदेमध्ये जे आवाज उठवणारे नेते होते तसं मगाशी आपल्या एका सहकाऱ्यांनी सांगितलं 7 पैकी 6 हे व्यावसायिक आहेत आणि 1 फक्त शिक्षक आहे आणि आम्ही नेहमी पाहतो त्यांचे परिषदेमध्ये जे प्रश्न असतात ते प्रश्न हे शिक्षकांच्या हिताचे नसतात तर त्यांच्या दुकानदारीचे असतात आणि त्यामुळे सातत्याने मला आठवतंय संस्कार भारतीच्या माध्यमातून असेल भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक मोर्चाच्या माध्यमातून असेल आम्ही एवढे प्रचंड शिक्षण क्षेत्रातले नेते बघितले ज्यांनी सातत्याने फक्त शिक्षक आणि शिक्षकांचे प्रश्न आतापर्यंत विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मांडण्याचा प्रश्न केला परंतु आताच्या काळामध्ये ते परिषदेमध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही ज्या परिषदेचा मला सन्माननीय देवेंद्रजींनी सदस्य केला ज्याला वरचं सभागृह म्हटलं जातं लोकसभेमध्ये जसं राज्यसभा असते तशी राज्यामध्ये विधान परिषद असते आणि असं म्हणतात की तिकडे उच्च शिक्षित विचारवंत लोकांनी आतापर्यंत तिथे काम केलंय आणि त्या सभागृहाचा एक सदस्य म्हणून काम करत असताना वेळोवेळी शिक्षकांचे प्रश्न असतील राज्यातील विकासाचे प्रश्न असतील राज्यातील आरोग्याचे प्रश्न असतील इतर प्रश्न असतील हे मांडत असताना एक गोष्ट जी राजूजी माझ्या निदर्शनात आली की शिक्षकांची प्रश्न मांडत असताना तेवढं गांभीर्य या लोकांमध्ये नसतं आणि याचं कारण ज्यावेळेला आम्ही शोधलं माननीय देवेंद्रजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या आणि आजही तुम्ही पाहता की शिक्षक भरतीमधला घोटाळा ज्यामध्ये 7,500 ते 8,000 लोक खोट्या पद्धतीने शिक्षक म्हणून भरती केले गेले आणि ते कोणाच्या काळात केले गेले कसे केले गेले त्याच्यामागे कोण आहे याचा सुगावा आता सीआयडी करतायत पण आम्ही त्याची मागणी केली आणि आताच्या विधान परिषदेमध्ये देखील सन्माननीय विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून ही मागणी सीबीआयकडे द्यावी ही मागणी आम्ही करणार आहोत कारण यामध्ये नुकसान नुसतं शिक्षकांचं नाही तर यामध्ये नुकसान शिक्षण संस्थानिकांचं आहे नुकसान विद्यार्थ्यांचं आहे जे उद्याचं भवितव्य घडवण्यासाठी माननीय मोदीजींनी विद्यार्थ्यांसाठी एक वेगळ्या पद्धतीची शिक्षण पद्धती अवलंबली राज्यातच नव्हे तर देशामध्ये एक समान शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि जे पूर्वीचं एचआरडी डिपार्टमेंट होतं त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून शैक्षणिक धोरण राज्यभर नव्हे तर देशभर राबवण्याचा प्रयत्न माननीय पंतप्रधानांनी केला त्या धोरणाला देखील या अशा माध्यमातून जर एका राज्यामध्ये 7-8,000 शिक्षक ज्या खोट्या पद्धतीने भरती होत असतील तर हा माझ्या शिक्षकांवरती देखील अन्याय होत आहे कारण मग पुन्हा पदोन्नती आली पदोन्नतीच्या माध्यमातून पुढचा सगळा तुमचा विकास झाला या सर्व गोष्टीचा विचार केला तर याची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून होणं जरुरी आहे कारण या माध्यमातून तेव्हाच आमच्या लक्षात येईल
की हा आता 7.5 हजार आहे की त्यापेक्षा जास्त आहे आणि याच्या मागे कोण शिक्षण संस्था चालक आहेत आणि कोण राजकीय नेते मंडळी आहेत याचा देखील सुगावा लागणं जरुरी आहे. मला आठवतंय देवेंद्रजी ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला आम्हाला ते सभागृहातून खाली बोलवून घ्यायचे आणि शिक्षकांच्या प्रश्नावरती आम्ही काय बोललो पाहिजे याचा ते आम्हाला तंतोतंत प्रश्न सांगायचे आणि ते प्रश्न आम्ही सभागृहामध्ये मांडायचो. त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याचा सर्वात मोठा प्रश्न होता. देवेंद्रजीच्या काळात विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला गेला आणि सगळ्यात मोठा मोठी गोष्ट केली गेली ती म्हणजे पवित्र पोर्टलची. ज्या माध्यमातून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या शिक्षकांना नोकरीमध्ये घेत असताना 15-20-25 लाख रुपयापर्यंतची घूस द्यावी लागत होती ती घूस देणं बंद झालं आणि प्रामाणिकपणे जे खरेखुरे गुरुजी आहेत जे खरेखुरे शिक्षक आहेत त्यांना नोकऱ्या मिळायला सुरुवात झाली. आणि हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांनी तात्काळचा पहिला निर्णय कुठला घेतला असेल तर ऑनलाईन परीक्षा बंद करा. कारण यांची दुकानदारी त्याच्यातून मिळत होती त्या दुकानदारीच्या माध्यमातून यांचे संस्था चालकांची दुकानदारी चालत होती आणि ती दुकानदारी बंद झाल्यामुळे पुन्हा तो निर्णय त्यांनी घेतला गेला. यामध्ये राज्याच्या हिताचं नुकसान करण्याचं काम या संस्था चालकांनी आणि या मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांनी आणि नेत्यांनी केला माझा स्पष्ट आरोप आहे. आज आपण राजूजी या माध्यमातून आदर्श शाळांना पुरस्कार दिलेत आदर्श शिक्षकांना पुरस्कार तुम्ही दरवर्षी देता आणि खरोखरच मला आठवत आहे मी देखील मुंबई जिल्हा बँकेतून पगारदार पतसंस्थेतून निवडून येतो आणि त्यावेळेला तुमच्या सर्व पतसंस्थांशी माझा संपर्क होत असतो त्यामुळे एवढ्या चांगल्या पद्धतीमध्ये शिक्षकांच्या पतसंस्था देखील काम करू शकतात हे त्यावेळेला आम्हाला कळलं आणि मी ते देवेंद्रजींना सांगितलं. जवळजवळ 500 कोटी 700 कोटी 1000 कोटीच्या संस्था या शिक्षकांच्या आहेत याचा देखील आम्हाला आनंद वाटतो. मला आठवत आहे ज्यावेळेला शिक्षकांचे पगार होत नव्हते त्यावेळेला मुंबई जिल्हा बँकेचे तेव्हाचे अध्यक्ष आणि आपले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आम्ही तो तात्काळ निर्णय घेतला. सन्माननीय विनोदजी तावडे त्यावेळेला आपले मंत्री होते आणि शिक्षकांचा पगार मुंबई जिल्हा बँकेतून देण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि ज्या शिक्षकांना तात्काळ कर्ज पाहिजे ज्या शिक्षकांना गरज लागेल तेव्हा पैसे मिळाले पाहिजे म्हणून 50,000 रुपयांचं डेबिट कार्ड हे कुठलीही शाळा दिशा न करण्याचा निर्णय हा तेव्हा मुंबई बँकेमध्ये आम्ही घेतला. आणि मग काय सरकार आलं नवीन सरकार बदललं तात्काळ मुंबई बँक बंद करून आयसीआयसीआय बँकमध्ये खाती खोलली गेली आणि त्या माध्यमातून शिक्षकांना भडकवण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडी सरकारने केला. मला संपूर्णपणे खात्री आज आपण इथे बसलेले 400-500 शिक्षक प्रिन्सिपल्स यांना सर्वांना देवेंद्रजी फडणवीसांवरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या माध्यमातूनच आज ही ताकद या कार्यालयाच्या सभागृहामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि खरोखरच राजूजींचं आणि त्यांच्या टीमचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी करणं सोपं असतं पण बुद्धिजीवी लोकांची गर्दी करणं हे फार कठीण असतं. कारण आलेला प्रत्येक व्यक्ती हा विचारवंत आहे तो अभ्यासू आहे तो काय बोलतोय हे त्याला माहीत असतं आणि समोरचा वक्ता देखील आम्हाला काय सांगतोय याच्याकडे देखील त्याचं पूर्णपणे लक्ष असतं आणि नुसतं ते ऐकून जात नाही तर बोलल्यानंतर एखाद्या विषयामध्ये त्यांच्या जर लक्षात आमची चूक आली तो फोन करून ती चूक देखील दाखवण्याचं काम ही मंडळी करतात त्याचा देखील आम्हाला आनंद वाटतो. सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते माझे परममित्र ऍडव्होकेट आशिषजी शेलार यांचं मी या सभागृहामध्ये मनापासून स्वागत करतो. त्यामुळे तुमच्या समोर बोलत असताना आम्ही काय बोलावं याचं देखील बंधन आमच्यावरती परंतु मी पुन्हा एकदा एक निर्णय माननीय देवेंद्रजींचा तुम्हाला सांगेन 10-20-30 वर्षाच्या वेतनश्रेणीचा निर्णय देखील माननीय देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कारकिर्दीत केला गेला. योगायोगाने तेव्हाचे शिक्षण मंत्री आता तुमच्या बरोबर व्यासपीठावरती झालेले आहेत ते स्वतः त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय देखील सांगतील. अत्यंत अभ्यासू अत्यंत परिश्रम करून एक संघटनात्मक कार्यकर्ता कर्मठ कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा तुमचा आमचा नेता याचा देखील आम्हाला तुम्हाला अभिमान असला पाहिजे. कारण संघटना चालवत असताना संघटनेमधले बारकावे आणि मंत्रीपदावर बसल्यानंतर त्याच्यातल्या प्रशासकीय आणि शासकीय गोष्टींचा अभ्यास हा आशिषजी एवढा कदाचितच कोणाला असेल आणि ज्या क्षेत्राचं त्यांनी मंत्रिमंडळ मंत्री म्हणून
पदभार सांभाळला त्यामध्ये छोट्या कारकिर्दीत छोट्या काळात स्वतःचा ठसा उमटवण्याचं काम माननीय आशिषजींनी केलं. आशिषजींच्या माध्यमातून आम्हाला मुंबईलाच नव्हे तर महाराष्ट्राला देखील एक चांगलं नेतृत्व आमच्या आमच्या पक्षाला आणि आपल्याला तुम्हाला आम्हाला सर्वांना लाभलंय हे देखील सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुंबई महापालिकेची निवडणूक देखील येऊन टाकली आहे. आज शिक्षकांचा विषय असला तरी मिळालेल्या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. या माध्यमातून मी आज या संधीचा देखील फायदा घेतोय. परंतु हा फायदा नुसता भारतीय जनता पार्टीसाठी माझ्यासाठी किंवा आशिषजींसाठी नाहीये. त्या फायदा इथे बसलेल्या भारतीय जनता पार्टीच्या विचाराला माननीय देवेंद्रजींवरती विश्वास करणाऱ्या आणि माननीय पंतप्रधानांच्या विचारांबरोबर चालणाऱ्या प्रत्येक तुमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा फायदा आहे. ज्या माध्यमातून मागच्या 25 वर्ष शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता उपभोगली, ज्या माध्यमातून नुसता भ्रष्टाचार करण्याचं काम केलं, मग तो शैक्षणिक भ्रष्टाचार असेल, शाळांच्या नावाखाली केलेला भ्रष्टाचार असेल. मला आठवतंय 10-12-15 वर्षापूर्वी ज्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 6.5 लाखाहून अधिक पटसंख्या ही विद्यार्थ्यांची असायची, आस्ते 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 त्या शाळा बंद पडायला लागल्या आणि त्या शाळा भारतीय कामगार सेनेची कार्यालयं, त्यांच्याशी संलग्न असलेल्या गोष्टींची कार्यालयं, कोणाला हॉटेल चालवण्यासाठी दिलेल्या जागा, कोणाच्या ब्युटी पार्लर करण्यासाठी दिलेल्या जागा, ह्याचा प्रकारचा वापर शिक्षण क्षेत्रातल्या जागेला ज्याला आपण विद्येचं स्थान मानतो त्या जागा भाड्याने देण्याचं काम या शिवसेनेच्या कारकिर्दीत केलं गेलं. आणि आता म्हणे की आम्ही केम्ब्रिज स्कूल आणणार. अरे मुंबईमध्ये असलेल्या शाळा तुम्ही सांभाळू शकला नाही, पुन्हा एकदा पैसे खाण्याचा आशिषजी नवीन घाट केम्ब्रिज स्कूलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न या महापालिकेच्या माध्यमातून केला जातो. पण खरोखरच शिक्षकांच्या विकासासाठी तुम्ही काहीतरी करताय का? केम्ब्रिज स्कूल आणली म्हणजे शाळा चालू झाल्या असं होत नाही. मी देखील एक संस्थाचालक आहे. शिक्षकांची वेळोवेळी ट्रेनिंग होणं, ट्रेन टू ट्रेनर निर्माण करणं, शिक्षकांना त्यामध्ये ज्ञान देणं, त्यांना येणाऱ्या नवीन सिलेबसबद्दल आपण अनुभव सांगणं, त्याच्यामध्ये त्यांचा विकास करणं, या गोष्टी देखील तेवढ्याच महत्वाच्या असतात. पण त्याच्याकडे देखील दुर्लक्ष आहे. कारण केम्ब्रिज स्कूल एक बनवायची झाली तर 5-10 कोटीचा टेंडर बनणार. त्या 5-10 कोटीच्या टेंडरमध्ये 30% यांच्या घरी जाणार, मग ते बांद्र्याला जाणार का वर्षावर जाणार त्याचा देखील सुगावा आता आमच्या आशिषजी लावतायत. त्यामुळे या सर्व गोष्टी असतील. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या विषयामध्ये शिक्षकांचा विषय होता म्हणून शिक्षकांच्या विषयावरती बोललो. पण सांडपाणी योजना असेल, नळपाण्याची योजना असेल, रस्ते असतील, नालासफाई असेल, या सर्व गोष्टीमध्ये माननीय आशिषजी, किरीटजी, आम्ही सर्वच सातत्याने महापालिकेमध्ये बोलत असतो. आणि आता येणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक देखील येऊ लागली. आणि मला खात्री आहे एखाद्या शिक्षकांनी जर आपण प्रामाणिकपणे आपल्या पालकांना जर सांगितलं की आता आपल्याला तीच वेळ आली आहे ज्याच्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या पाठीमध्ये झंडे खुपसण्याचं काम ज्या माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं त्यांच्या त्यांना आता महापालिकेमध्ये त्यांची जागा दाखवण्याची वेळ आहे. आणि खरोखरच मी सांगतो की परिवर्तनाची लाट ही तुमच्यापासून चालू होईल आणि आम्हाला देखील तीच अपेक्षा तुमच्याकडून आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, राजू भांडगरजींच्या नेतृत्वामध्ये मुंबई शिक्षक आघाडीच्या माध्यमातून आपण काम करतो आहोत. आता माझा जवळजवळ 14 का 15 कार्यक्रम राजूजींच्या माध्यमातून शिक्षकांबरोबरचा आहे आणि प्रत्येक वेळेला नवीन चेहरे पाहायला मिळतात. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे मध्ये शिक्षक असतील, प्रिन्सिपल असतील, शिक्षण संस्था असतील, प्रत्येक सभेला, प्रत्येक बैठकीला नवीन चेहरा समोर येतो आणि तीच ताकद शिक्षक आघाडीच्या माध्यमातून मुंबईत वाढवण्याचं काम राजूजींच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून आपण सर्व करत आहोत. आणि आम्हाला देखील आनंद होतो हे करत असताना आम्ही ज्या वेळेला आमच्या गुरुजन वर्गाबरोबर बोलतो आणि जेव्हा त्यांची साथ किंवा त्यांची सभासदीची थाप आमच्या पाठीवर पडेल त्याच वेळेला मुंबई भाजपामध्ये महापालिकेमध्ये कमळाचा महापौर बसलेला आम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्या मागचं एक कारण तुम्ही असाल हे खात्रीलायक मी सांगतो. आत्ताच्या पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे माननीय आमचे नेते आशिषजींची मी परवानगी घेतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.